हॅलो, नमस्कार. मी रोहिणी केंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज सकाळीच मी मुंबईला आलेली आहे. सगळे भावाच्या लग्नाचे कार्यक्रम वगैरे सगळे पार पडलेले आहेत खूप छान सुंदर पद्धतीने. आणि मुंबईला आल्यानंतर मला आज मिस्टरांनी हे माझं सर्टिफिकेट आलं आहे म्हणून सांगितलं. ए ग्रेडनं मी पास झालेली आहे आणि महाराष्ट्र व्यावसायिक प्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे ISO मानांकित आहे. हे सर्टिफिकेट बघूनच मला खूप छान वाटते. जो मी प्राजक्ता मॅडमच्याकडे केकचा क्लास केला होता बेसिक टू डिझायनरचा, तर त्या क्लासचं हे गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांच्यासुद्धा क्लास अटेंड केलेलंचं एक सर्टिफिकेट, असे दोन्ही सर्टिफिकेट आता मला मिळालेले आहेत. आता याच्यावरून मग आता फूड लायसन वगैरे ही प्रोसेस माझी चालू होईल. आणि हे सर्टिफिकेट म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. मी कोर्स केला आहे याचं एक काय म्हणायचं आपल्याला, आपण केले हे सर्टिफिकेट भेटल्याने समजतं आणि इथून पुढे जी प्रोसेस असेल त्याच्यासाठी आपल्याला हे महत्त्वाचं असतं म्हणून. तर आणि त्यामध्ये एक ग्रेडनं मी प्रास झालेले. सुरुवातीला सगळ्यात अधिकार शीतलचं खूप थँक्स, कारण शीतलमुळे मला 70% अधिकार माहिती मिळालेली होती केकची. मात्र त्यानंतर मॅडमच्यामुळे पुन्हा आणखीन थोडीफार माहिती मिळालेली आहे. त्यामुळं मॅडमचं पण खूप थँक्स आणि माझ्या बहिणीचं सुद्धा खरंच खूप आभार आहे. केकचा क्लास करण्यासाठी, केक शिकण्यासाठी त्या दोघींनी खूप हेल्प केली माझ्यासाठी, त्यामुळे त्या दोघींचं खूप खूप थँक्स. आणि आता कंटाळा आलेला आहे खूप गावावरून आल्यानंतर, दिवसभर दगदग वगैरे झालेली आहे. कारण गावावरून आलेलं जे सामान वगैरे होतं सगळं होतं ते लावण्या, त्यांना सगळं घर आवरण्यामध्ये माझं पूर्ण दिवस गेलेला आहे. दुपारी मी फक्त मग जेवणासाठी डाळ भाताची खिचडी केलेली होती, जी सगळ्यांना आवडते, ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते. आता संध्याकाळी मिस्टरांनी फरमाईश केली, चला जाऊया बाहेरच. आता तुझं हे पण आलेलं आहे, तुझं सर्टिफिकेट पण आलेलं आहे, ग्रेडनं तू पास पण झालेली आहेस. आणि त्यात लवकरच आपल्याकडे जागतिक महिला दिनसुद्धा साजरा होत आहे. तर काय म्हणतात ना, आपली कुठेतरी रिस्पेक्ट आणि ही खूप महत्त्वाची आहे. त्याचंच प्रतीक म्हणून काही माझे मिस्टर मला एक पार्टी देत आहेत, ट्रीट देत आहेत की तू पाससुद्धा झालेली आहेस आणि महिला दिनसुद्धा येतो. ह्या दोन्हींचं मिळून ही ट्रीट आहे आज माझ्या मिस्टरांच्याकडून. चला तर मग आता आज मी हॉटेलला जेवायला जाते. भांडूपमधलं हे हॉटेल मला खरंच खूप आवडतं. ए सी वगैरे हे असले हॉटेलपेक्षा हा ढाबा आहे खूप साधा सिम्पल ढाबा आहे तुम्ही बघाल तर. आणि कधी आम्हाला जेवायला जायचं असेल तर आम्ही त्या ढाब्यावर जातो, कारण त्या ढाब्यावर एक पहिल्यांदा तो ढाबा आहे हा, तिथे पूर्ण कुक्स वगैरे सगळे आहेत ना, ते पंजाबी लोक आहेत. पंजाबी लोकांचा तो ढाबा आहे पण जेवणाप्रतीही मस्त. म्हणजे जे गावच्या ढाब्यावरती तुम्हाला जी टेस्ट मिळतील ना, ती टेस्ट सेम या ढाब्यांच्यावर मुंबईत मला मिळते. मी माझ्या बड्डेच्या वेळेला सुद्धा मला यांनी घेऊन गेले होते ना हॉटेलला. खरंच मला ए सी हॉटेलमधलं अजिबात जेवण आवडलं नाही त्यावेळेला, खरं सांगते. कारण जेवणाला अशी चव नव्हती, ते काजू करी खाल्ल्यासारखं मला वाटलं होतं चिकनचा रस्सा वगैरे खाताना. त्यामुळे मला शक्यतो बाहेर चांगल्या असं मोठ्या तुम्ही हॉटेलला म्हणाल ना तर नाही जेवायला आवडत. साध्या सिम्पल ढाब्यावरती ना ती टेस्ट भारी असते ना, त्यामुळे मला तिथं जेवायला खूप छान आवडतं. आणि आज या ढाब्यावरचं सुद्धा जेवण तुम्हाला दाखवते आणि हा ढाबा पण दाखवते. आणि मुळात हा ढाबा ना ओपन ढाबा आहे, एकदम छान सुंदर वाटतं. म्हणजे पूर्ण वर आभाळ वगैरे तुम्हाला तारे वगैरे असे चमचमताना दिसतात आणि तुम्ही खाली जेवताय मोकळ्या आभाळाखाली, झाडी वगैरे आहे अवतीभोवती थोडेफार, अशा वातावरणामध्ये आपलं हे जेवण होत असतं. चला तर मग आपण जाऊया जेवायला. मग फ्रेंड्स, हा आहे जॉनीचा ढाबा किंवा मित्राचा ढाबा, असा पंजाबी लोकांचा ढाबा आहे. व्हेज नॉनव्हेज हे सगळं इथे खूप छान फूड भेटतं. आणि मुळात इथे किचन आहे हे ओपन आहे, कारण किचनच्या समोरच सिटिंग एरिया आहे आणि किचन कशा पद्धतीने आहे हे सगळं कस्टमरला समजतं. त्यामुळे ह्या ढाबा मला खूप आवडतो. आणि तुम्ही बघू शकता की वरून पूर्ण ओपन असं आहे, कुठल्याही प्रकारचं छत किंवा काहीच नाही, की लोक जेवायला बसल्यानंतर वरती सगळं आभाळ तुम्हाला मोकळं. आणि म्हणतात ना प्युअर नॅचरल ए सीमध्ये आपण जेवतो हा इथे फील येतो आहे. तर सध्या मिस्टर जेवणाची ऑर्डर करत आहेत, काय काय जेवण हवं आहे वगैरे.
आणि मी तुम्हाला बाजूचे एरिया वगैरे दाखवते. खूप अतिशय सुंदर हा ढाबा आहे आणि या ढाब्यामुळे ना एक गावच्या काही आठवणी आहेत ह्या माझ्या जाग्या होत्यात. पहिली गोष्ट तर तुम्ही आत्ता बघितलंच असेल की मी गावी होते तेव्हा आमच्या घरी आम्ही हंडा पार्टी केली होती. माझं जे घर आहे ते चौसपी वाडा आहे आणि मधोमध बरोबर एक छोटंसं अंगण आहे. या अंगणामध्येच आम्ही चुलीवरती जेवण वगैरे बनवून अशा पार्ट्या वगैरे करत असतो आणि हंडा पार्टी तर आमच्याकडची खूप फेमस आहे आणि म्हणूनच इथे आम्ही जेवण वगैरे बनवतो. आणि आभाळ तिथे सुद्धा असंच होतं की अंगणामध्ये जेवताना वरती आभाळ मोकळं चांदण्या चमचमताना दिसतात वगैरे. खूप छान वाटतं हा क्राऊड मला आणि अशा ह्याच्यातच मी आत्तासुद्धा जेवायला बसलेली आहे. त्यामुळे मला हा ढाबा खूप आवडतो आणि इथलं मुळात जेवणसुद्धा खूप छान असतं. आणि आज महिला दिनानिमित्त मला मिस्टर माझे ट्रीट देत आहेत ना, तर तेच म्हणले मी तुला सर्व करतो, बिंदास जेव. आणि खरं तर इथे मला ते छान वाटलं कारण ठीक आहे मी जेवत होते एक हाताने आणि एक हाताने माझं शूट वगैरे चालू होतं. मग मला जे काही वाटण्याचं काम होतं ना ते मिस्टर करत होते. तसं श्रीशाचं जे काही असेल जेवणाचं वगैरे ते बघत होते आणि श्लोकला वाढण्याचं काम मी करत होते. अशा काही गोष्टी असतात ह्या आपण नवरा बायको एक मित्रमैत्रीण म्हणून सांभाळून घेतात. त्यानंतर त्यांनी माझ्याकडून मोबाईल घेतला आणि म्हणजे थांब तुझं पण शूट करतो. तर या सगळेजण जेवायला खूप छान आहे जेवण इथलं. आणि तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे हॉटेल्स जर आवडत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काय ए सी हॉटेलमध्ये एक वेगळा फील असतो मात्र इथे ओपन नॅचरल ए सीमध्ये तुम्ही जेवाल ना तेव्हा खूप छान वाटतं. तर आमचं जेवण झाल्यानंतर आता आम्ही आईस्क्रीम वगैरे खाणार आणि घरी जाणार आहे. तर तुम्हाला हाचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे जर हॉटेल्ससुद्धा आवडत असतील तरीसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.